नमस्कार, ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्रांच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिषशास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एक नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे विपरीत राजयोग होय. ज्योतिषशास्त्रात अनेक राजयोग सांगितलेले आहेत, त्यामध्ये विपरीत राजयोगाचे आपले एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. जीवनात प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी चांगली किंवा फायद्याची असू शकत नाही. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीच्या सुद्धा दोन बाजू असतात. एखादी घटना घडते तेव्हा ती एखाद्यासाठी चांगली असू शकते, तर त्याच वेळी ती एखाद्यासाठी वाईटही असू शकते. त्यामुळे त्या घटनेला चांगली म्हणणे किंवा वाईट म्हणणे हे प्रत्येकानुसार वेगवेगळं असू शकते. कदाचित याला जीवन असे म्हणतात. एका ऑफिसमध्ये प्रमोशनचा कालखंड सुरू असतो. चार वरिष्ठ लोक असतात ज्यांच्यामध्ये प्रमोशन मिळण्याची स्पर्धा लागलेली असते. त्यांच्यासोबत एक असा व्यक्ती काम करीत असतो ज्याच्यावर सगळे जळत असतात. सर्वजण त्याला जमेल तसा त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याला अपमानित करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, कारण तो खूप मेहनती असतो. तो इतरांपेक्षा जास्त काम करतो. तो सगळ्यांमध्ये अत्यंत नवखा व काही महिन्यांपूर्वी नोकरीला लागलेला असतो. कुणी त्याच्यावर हेतू पुरस्पर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी तेही काम तो अगदी मनापासून करतो. ही गोष्ट व्यवस्थापनाच्या नजरेतून सुटलेली नसते. जेव्हा प्रमोशनाची वेळ येते तेव्हा ऑफिसचे व्यवस्थापन त्या चार वरिष्ठांना प्रमोशन न देता या कष्टाळू नवीन व्यक्तीला देतात. आपल्याला प्रमोशन मिळेल असा या व्यक्तीने कधी विचारही केलेला नसतो. तो तर नोकरीत स्थिर स्थावर होण्यासाठी संघर्ष करीत असतो. हे त्याच्या पत्रिकेत असलेल्या विपरीत राजयोगामुळे घडू शकते. त्या व्यक्तीचे ग्रह अनुकूल नसतात. त्याच्याकडून भर मेहनत ते करून घेतात, त्याला अपमान सहन करायला लावतात. मात्र ते अनुकूल नसलेले ग्रह आश्चर्यकारकरीत्या शुभ होऊन त्या व्यक्तीला केलेल्या संघर्षाचे फळ भरभरून देतात. याचेच अजून एक रोजच्या बघण्यातले अतिशय चांगले उदाहरण द्यायचे झाल्यास, एक जुन्या गाड्यांचं शोरूम असतं. एक अत्यंत चांगली उत्तम स्थितीतील चारचाकी तिथे विक्रीसाठी आलेली असते. एक मोठा व्यावसायिक ती गाडी बघायला येतो. त्याला ती पसंत पडते. तो शोरूमच्या मालकाशी किमतीच्या बाबतीत घासाघीस करायला लागतो. अगदी काही हजारांवर दोघंही अडून बसलेले असतात. शेवटी तो व्यावसायिक मला एक तातडीचं काम आहे उद्या पुन्हा येतो असं सांगून निघून जातो. वास्तविक ती गाडी त्याला खूप आवडलेली असते व त्याची तिला आवश्यकताही असते. मात्र तोही व्यावसायिक असतो. काही हजार कमी झाले तरी त्याचा त्यात फायदा होणार असतो. उद्या पुन्हा येऊन सरळ गाडीच घरी घेऊन जायची व शोरूमचा मालकही आपल्याला ती देऊन टाकेल याचा त्याला विश्वास असतो.
मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पुन्हा शोरूममध्ये येतो तेव्हा ती विकल्या गेलेली असते. त्या शोरूमचा मालक आपल्याकडे काम करणाऱ्या एका मेहनती ड्रायव्हरला ती गाडी विकत घेण्याचे सांगतो. तू गाडी विकत घे आणि भाड्याने देजा. स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे तुला खर्चही जास्त लागणार नाही. जेव्हा ट्रीप नसेल तेव्हा शोरूममध्ये येऊन काम करत जा. तुला बँकेकडून लोनही मिळवून देतो. त्या ड्रायव्हरने याचा विचारही केलेला नसतो. ती गाडी घेऊन तो बऱ्यापैकी पैसे कमवायला लागतो. हे त्याच्या पत्रिकेतील विपरीत राजयोगामुळे घडू शकते. असा हा विपरीत राजयोग म्हणजे नेमकं काय हे आता आपण समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत जेव्हा त्रिकस्थानाचे स्वामी म्हणजे 6, 8 आणि 12 चे स्वामी एकमेकांच्या स्थानात किंवा स्वस्थानात 3 अशुभ स्थाने व त्यांच्या स्वामी यांच्यामध्ये युती संबंध किंवा परिवर्तन घडून येतात तेव्हा त्यांची अशुभता ही शुभतेमध्ये परावर्तित होते आणि पत्रिकेत विपरीत राजयोग तयार होत असतो. त्यापासून जातकाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होतात. अशुभ ग्रहांपासून तयार झालेले योग असूनही त्याची फळं अत्यंत शुभ असतात, म्हणून त्याला राजयोग म्हटल्या जाते. त्यामुळे इतर राजयोगप्रमाणेच हा योगही अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. याशिवाय ज्योतिषशास्त्रातले सांगितलेले इतर योग ज्याप्रमाणे सुख, संपत्ती, वैभव, मानसन्मान, प्रतिष्ठा, यश जातकाला प्राप्त करून देत असतात तेवढ्याच ताकदीचा विपरीत राजयोग सुद्धा असतो. ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या जातकाच्या पत्रिकेत जेव्हा विपरीत राजयोग करणाऱ्या ग्रहांची दशा सुरू होते तेव्हा त्याची परिस्थिती आश्चर्यकारकरीत्या झटक्यात बदलत असते. जातकाला चोहो बाजूंनी यश प्राप्त होत असते. कठीणातील कठीण काम सुद्धा त्याच्यासाठी सोपे होते. विशेष करून जागा, घर, वाहन यांचे सुख या योगामुळे जातकाला प्राप्त होत असते. मानवतेच्या दृष्टीने एक चुकीची गोष्ट मात्र या योगाच्या बाबतीत घडून येते. ती म्हणजे या योगापासून मिळणारी फळं ही कुणाला तरी हानी पोचवून आपल्याला मिळत असतात. समोरच्या व्यक्तीला हानी पोचवण्यामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग नसला तरी ही गोष्ट घडून येत असते. याचाच अर्थ अशा पद्धतीने मिळालेला लाभ हा अनपेक्षित म्हणजेच विपरीत असतो, ज्याची कल्पना जातकाने केलेली नसते. त्याचबरोबर या योगाच्या बाबतीत हेही सत्य आहे की जलद गतीने या योगाची शुभफळं जातकाला प्राप्त होतात, मात्र जास्त वेळ या योगाचा शुभ प्रभाव जातकावर राहत नाही. म्हणजे एखादा लाभ मिळवून देण्याइतपत त्याचा शुभ प्रभाव जातकावर असतो. असा हा विपरीत राजयोग पत्रिकेत तयार होतो कसा हे आता आपण समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे की जेव्हा पत्रिकेमध्ये त्रिकस्थान म्हणजे षष्टम, अष्टम आणि द्वादश स्थानांच्या स्वामीमध्ये युती अथवा परिवर्तन संबंध
याच तीन स्थानात तयार होतात तेव्हा विपरीत राजयोग तयार होत असतो. ज्योतिषशास्त्रात त्रिक स्थानाला अशुभ स्थान मानले जाते, त्यामुळे या स्थानाचे स्वामी पत्रिकेत बलहीन होऊन जातकाला अशुभ फळ देणारे असतात. मात्र त्यांचा युती संबंध अथवा परिवर्तन संबंध जेव्हा तयार होतो तेव्हा त्यांची अशुभता ही शुभतेत परावर्तित होते. ते अशुभ ग्रह जातकाला अत्यंत शुभ फळ प्राप्त करून देतात. विपरीत राजयोगाचे ग्रहांच्या स्थितीनुसार तीन प्रकार ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत, ते आपण आता बघूया. कठीण विपरीत राजयोग. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत षष्ठम, अष्टम आणि द्वादश स्थानाच्या स्वामींची युती षष्टमेशाच्या उपस्थितीत सहाव्या भावात होते तेव्हा कठीण विपरीत राजयोग तयार होत असतो. या योगामुळे जातक आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करीत असतो, त्याला योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होते. याशिवाय चांगले मित्र, आप्तेष्ट मंडळी, परिवाराचे सुख आदी गोष्टींचा तो धनी होतो. सरळ विपरीत राजयोग. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत षष्टम, अष्टम आणि द्वादश स्थानांच्या स्वामीमध्ये अष्टमेशाच्या उपस्थितीत अष्टम स्थानात युती अथवा परिवर्तन झाल्यास सरळ विपरीत राजयोग तयार होत असतो. या योगामुळे जातकावर आधी जे कठीण प्रसंग आलेले असतात त्यातून त्याची सुटका होऊन परिस्थितीची लढण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. या योगाच्या प्रभावामुळे जातक कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडत असतो. विमल विपरीत राजयोग. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत षष्टम, अष्टम व द्वादश स्थानांच्या स्वामीमध्ये द्वादशेशाच्या उपस्थितीत द्वादश स्थानात युती योग झाल्यास विमल विपरीत राजयोग तयार होत असतो. पत्रिकेत या योगाच्या निर्माणामुळे आधी परिस्थितीत अडकून राहिलेला जातक स्वतंत्र होत असतो. आधीचे दुःख सहन करून तो जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असतो. आपले चांगले आचरण व व्यवहारासाठी तो समाजात ओळखला जातो. विपरीत राजयोग फलद्रूप होण्यासाठी पत्रिकेत लग्नेश बलवान असावा लागतो. लग्नेश शुभस्थानी, शुभ राशीत योग्य अंशात्मक बळ प्राप्त असलेला असेल तरच जातकाला विपरीत राजयोगाचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे विपरीत राजयोगाचे प्रभाव जातकावर पडत असतात, त्यामुळे ग्रहदशा खराब असली तरी जातकाने घाबरून जाता कामा नये. अशुभ ग्रहांमध्ये सुद्धा शुभ फळे देण्याची शक्ती निर्माण होऊ शकते. विपरीत राजयोगामुळे आयुष्य बदललेल्या अनेक व्यक्तिमत्वांची उदाहरणं आपल्याकडे आहेत, त्यामध्ये स्वामी विवेकानंद, माजी पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंहा राव, लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्रिका प्रामुख्याने या योगासाठी अभ्यासकांना घेता येऊ शकतात. पत्रिकेतील विपरीत राजयोग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील विपरीत राजयोगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे.
ज्योतिषशास्त्रातील अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.